नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघणं चालू केलं स्टडी स्नायपर ट्रिक्स। काही करता होत नाही आणि कोकणातील खाड्या मात्र लक्षात राहत नाही, मग अशा परिस्थितीत करायचं काय? मित्रांनो, त्याला आहे एकच उपाय, घेऊ नका रिक्स, वापरा स्टडी स्नायपरच्या ट्रिक्स। आता यमक जुळवणं बंद करतो आणि आजच्या ट्रिक्सबद्दल बोलतो। कोकणात उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास प्रामुख्याने डहाणू, दातेवाडा, वसई, ठाणे, मनोरी, मालाड, माहीम, धरमतर, रोहा, राजापूर, बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, भाटे, जैतापूर, विजयदुर्ग आणि देवगड, आचरा, कलावती, कर्ले आणि तेरेखोल इत्यादी खाड्या आपल्याला आढळतात। वरीलप्रमाणे प्रमुख 22 खाड्या आहेत, त्या आपण जिल्ह्याने आहे पाहणार आहोत व लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स बनवणार आहोत। आता यासाठी तुम्हाला कोकणातील सर्व जिल्हे माहिती हवेत, नसेल माहिती तर थोडक्यात कोकणातील जिल्हे बघू। 1 ऑगस्ट 2014 ठाण्यातून पालघर वेगळा झाला तेव्हापासून कोकणाच्या अतिउत्तरेचा जिल्हा हा पालघर आहे। त्यानंतर ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर, रायगड व रायगडच्या दक्षिणेला रत्नागिरी व शेवटी कोकणातील सर्वात दक्षिणेचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे। असे एकूण कोकणात 7 जिल्हे आहेत। कोकण हा समुद्रकिनारी असल्यामुळे येथे विविध खाड्या आपण पाहणार आहोत। नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात। कधी कधी किनाऱ्याचा सकल भूभाग खचून किंवा समुद्राचा पाण्याची पातळी वाढल्याने सुद्धा खाडी तयार होते। खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात असे म्हणतात। उदाहरणार्थ बंगालचा उपसागर हा देखील एक आखाताचाच प्रकार आहे, म्हणजेच ती एक प्रकारची मोठी खाडी आहे असे देखील आपण म्हणू शकतो। आता जिल्ह्यानिहाय खाड्या बघू। पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने डहाणूची खाडी, दातेवाडा खाडी, वसईची खाडी इत्यादी खाड्या आहेत। लक्षात ठेवण्यासाठी पडदा वसईचा, परत एकदा ऐका, पडदा वसईचा हे ट्रिक लक्षात राहू शकते। यात पडद्यातील प हा पालघर जिल्हा दर्शवतो तर ड हा डहाणूची खाडीसाठी लक्षात राहील आणि दा म्हणजे दातेवाडा खाडीवर व शेवटी वसईचा म्हणजे वसईची खाडी। तर मग असा आहे पडदा वसईचा। मित्रांनो, शेवटी आपण सर्व ट्रिक्स एका स्क्रीनवर आणणार आहोत, तुम्ही तो स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि जर आत्ता खाड्याच वाचत असाल तर जिथून वाचताय तिथे लाल पेनाने लिहून घ्या, ज्यामुळे जेव्हा कधी रिव्हिजन कराल तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येत जाईल। आता बघू ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी समुद्रकिनारा आहे, 25 किलोमीटर इतका समुद्रकिनारा ठाण्याला लावलेला आहे, म्हणून ठाणे जिल्ह्यात फारशा खाड्या नाहीत। ठाणे ही मुख्य खाडी त्या ठिकाणी आढळते। त्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगर बघू। यांचा एकत्रितपणे समावेश करून मुंबई मुख्य 3 खाड्या आहे, मनोरी, मालाड आणि माहीम। यासाठी ट्रिकची फारशी आवश्यकता नाही, तरी देखील दुर्दैवाने क्रम लावा असे तर विचारले तर थोडा गोंधळ होऊ शकतो, म्हणून एक छोटी ट्रिक लक्षात ठेवू। ट्रिक, मुंबईत मन मलिन माझं। ट्रिक काय आहे? मुंबईत मन मलिन माझं। या मुंबईत मन मलिन माझंमध्ये आता तुम्ही म्हणाल यापेक्षा तर ते 3 नावच लक्षात ठेवलेलं काय वाईट, तर तुम्ही तसंही करू शकता जर तुमच्या लक्षात राहत असेल तर। पण बऱ्याचदा गोष्टी थोडी मजेदार करून घेतली की ती नेहमीच लक्षात राहून जाते। आता वरील ट्रिकमध्ये मुंबईत मन मलिन माझं यात मन म्हणजे मनोरी, मलिन म्हणजे मलाड आणि माझं म्हणजे माहीम असं लक्षात राहू शकतं। मित्रांनो, परत एकदा सांगतो, जर मुंबईच्या खाड्या तुम्हाला अशाच सहज लक्षात राहत असतील तर त्यासाठी ट्रिकची आवश्यकता नाही। त्यानंतर मुंबईनंतर रायगड जिल्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागतो, म्हणून आता रायगड जिल्ह्यातील खाड्या बघू। रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने धरमतर, रोहा, राजापूर आणि बाणकोटची खाडी आढळते। लक्षात ठेवण्यासाठी आपण पुढील ट्रिक बनवू शकतो। ट्रिक, रायाजी धरा राजबान। परत एकदा ऐका, रायाजी धरा राजबान। मित्रांनो, कोणतीही ट्रिक आपण स्वतः बनवल्यास अधिक लक्षात राहते हे लक्षात असू द्या। रायाजी धरा राजबान याची फोड पुढीलप्रमाणे करता येते। येथे रायाजी हा रायगड जिल्ह्यासाठी दर्शवतो हे लक्षात ठेवा। त्यानंतर धरा म्हणजे धरमतरची खाडी, यातील धरातील रा हा रोहाची खाडी लक्षात ठेवण्यासाठी वापरलेला आहे आणि राज हा राजपूरची खाडी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त पडतं। शेवटी असलेला बाण हा बाणकोटची खाडी दर्शवतो। ओके, अशा प्रकारे तुम्हाला रायगड जिल्ह्यातील सर्व खाड्या धरा रायाजी धरा राजबान या एका ट्रिक्सने लक्षात राहू शकतो। रायगडनंतर रत्नागिरी जिल्हा येतो। रत्नागिरीत प्रामुख्याने केळशी, दाभोळ, जयगड, भाटे आणि जैतापूर इत्यादी खाड्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। त्याचबरोबर विजयदुर्ग ही खाडी देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोघी जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने विजयदुर्ग खाडी देखील आपण येथे समाविष्ट करू। आता लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील ट्रिक पाठ करू शकता असं म्हणण्याऐवजी तुमच्या सहज लक्षात राहील अशी ट्रिक्स आहे, केदा जब जीवित था रत्ना बहुत खुश थी। परत एकदा ऐका, केदा जब जीवित था रत्ना बहुत खुश थी।
हे वाक्य लक्षात ठेवण्यासाठी मला नाही वाटत फारसे कष्ट घ्यावे लागतील. आता फोड करू. यातील फक्त पहिल्या कडव्यातील आपल्याला खाड्या संपतात, पहिल्या कडव्यातच. तरी देखील आपण दुसरे जे कडवे आहे ते कोकणातील जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी बनवलेलं आहे. यात केदातील के हा केळशी खाडी दाखवतो, त्यानंतर दा म्हणजे दाभूळ खाडी आहे, व पुढे जप जीवितामधील ज हा जयगड खाडी त्यानंतर लक्षात राहील, त्यावर ब म्हणजे भाटे खाडी. जब जीवितथा यातील ज हा जैतापूर खाडी, ब हा भाटे खाडी, त्यानंतर केदा जप जीवितथा यातील जीवित मधला हा जो शब्द आहे जीवित, यातील जी हा जैतापूर खाडीसाठी आहे, आणि वी हा विजयदुर्ग खाडीसाठी आहे, जो की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यांच्या सीमेवर आहे, हे याआधी मी सांगितलेलं आहे. आता बघू कोकणातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने देवगड, आचरा, कलावली, कर्ली आणि तेरेकुल इत्यादी खाड्या आहेत. लक्षात ठेवण्यासाठी सिंधू देव आजकल तेरे, सिंधू देव आजकल तेरे असं म्हणू शकतो. यात सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हे तुमच्या आता लक्षात आलंच असेल. देवचा अर्थ होतो की देवगड खाडी. आजकल तेरेमधील आज म्हणजे आचरा खाडी, त्यानंतर कल म्हणजे कलावली. याच्यात दोन खाड्या येतात कलमध्ये, एक म्हणजे कलावली आणि दुसरी म्हणजे कर्ली. यांचा क्रम कसा लक्षात ठेवा, कलावती व कलावली जी आहे ती वरती आहे, मोठा शब्द आहे मोठा, मान मोठा त्यामुळे वरती, आणि कर्ली छोटा शब्द आहे त्यामुळे खाली असं लक्षात ठेवा कलावती. याच्यात आता काय आलं, सिंधू देव आजकल तेरे. आता आजकल आपण बघितला, तेरे म्हणजे काय, तर शेवटी तेरेखोल खाडी आहे, ही सगळं महाराष्ट्रालाच माहिती आहे. ओके, आत्तापर्यंत आपण पडदा वसईचा, मुंबईत मन मलिन माझं, रायाजी, धरा राजबान, केदा जप जीवितथा, रत्नाभोत खुश्ती आणि शेवटी सिंधू देव आजकल तेरे इत्यादी ट्रिक्स बघितलेले आहे, जे की आपल्याला जिल्ह्यानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा यासाठी लक्षात राहील. किंवा एखाद्या विशिष्ट जिल्ह्यातील तुम्हाला खाड्या विचारल्या तरी देखील आपल्याला या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी उपयुक्त ठरेल. आता काही महत्त्वाच्या खाड्या आणि नद्या बघू, म्हणजेच कोणत्या नदीमुळे कोणती खाडी निर्माण झाली ते बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला या टिक उपयुक्त वाटत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. किमान 100 लाईक मिळाल्यास आपण नेक्स्ट ट्रिक्स बनवणार आहोत. सोबत तुम्हाला कोणत्या विषयाच्या ट्रिक्स हव्यात यासाठी तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता, आणि ज्या नवीन ट्रिक्स बनतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. आणि ते कसं होणार, तर तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब जे बटन दिसतं आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन किंवा तुमच्या जवाबी तुम्ही स्क्रोल कराल मोबाईल यूट्यूबवरती तर तो ॲटोमॅटिक तुमच्या स्क्रीन. आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळताना खाड्यांची निर्मिती करतात हे आत्ताच आपण बघितलं. वैतरणा नदी वाहत येऊन पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळत असताना दातीवऱ्या खाडीची निर्मिती करते. नदी आणि खाडी या पाठच करायच्या आहेत, तरी देखील पाठ करताना तुम्ही आता वरील जी ट्रिक नदी आणि खाडी आहे त्याच्यासाठी आपण दातावर असं म्हटलं, दातावर असं म्हटल्यास यात दातीवरा आणि वैतरणा असं तुम्हाला लक्षात राहण्यास सोपं जाईल. ओके, त्यानंतर उल्हास नदीमुळे वसईची खाडी निर्माण होते. येथे उल्हास व वसई या दोघी शब्दात उ व असा थोडासा मॅचिंग शब्द वाटतो, त्यामुळे येथे देखील उल्हास वसई असं थोडंसं लक्षात ठेवण्यास सोपं जाईल. पाताळगंगा नदीमुळे धरमतरची खाडी निर्माण होते. आता धरमपाताळ असं दोन तीनदा रिपीट केलं तर या ठिकाणी तुम्हाला धरमतर आणि पाताळगंगा या ठिकाणी लक्षात राहील. त्यानंतर रोयाची खाडी कुंडलिका नदीवर आहे. ओके, रोयाची खाडी कुठे आहे, कुंडलिका नदीवर. आता कुंडलिका नदीमुळे कोणती खाडी निर्माण होते असा जर प्रश्न आला तर रोयाची खाडी निर्माण होते, लक्षात ठेवण्यासाठी रोकू असं देखील म्हणू शकतो आपण. ओके, लक्षात ठेवण्यासाठी काय म्हणू शकतो, रोकू. आता सावित्री नदीमुळे बाणकोटची खाडी निर्माण होते. बसा असं म्हणायचं, कसं, बसा, ब म्हणजे बाणकोट आणि सा म्हणजे सावित्री. बसा म्हटल्यानंतर तुम्हाला बाणकोट आणि सावित्रीची खाडी लक्षात राहते. ओके, त्यानंतर दाभोळ ही खाडी वशिष्ठी नदीवर आहे, म्हणजे वशिष्ठी नदीमुळे दाभोळची खाडी निर्माण होते. तर लक्षात ठेवण्यासाठी दाव आपण म्हणतो ना, दाव आपल्याकडे माहिती असेल तुम्हाला दाव काय असतं ते, तर दा म्हणजे दाभोळ आणि व म्हणजे वशिष्ठी नदी. ओके, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता तुम्हाला एवढं तर लक्षात आलंच असेल की ज्यावेळेस आपण जोड्या लावा अशा काही गोष्टी लक्षात ठेवतो की ज्यांच्या जोड्या आहेत तेव्हा त्यांच्या अध्या अक्षरांपासून काहीतरी निर्माण करून घ्यायचा एखादा शब्द कीवर्ड, आणि तो लक्षात ठेवला की तुम्हाला ॲटोमॅटिक त्या जोड्या लक्षात राहतात. त्यामुळे आता ज्या पुढील नद्या आणि खाड्या आहेत त्या मी तुम्हाला फक्त इथे स्क्रीनवरती माहितीसाठी देतो आहे, त्याच्या तुम्ही ते तुम्ही पुस्तकात किंवा तुमच्या नोट्समध्ये त्यांच्या जोड्या लावून घ्या किंवा त्यांच्यासाठी एक कीवर्ड तयार करून घ्या.
ओके, शास्त्री नदीवर जयगडची खाडी आहे, ओके, शास्त्री नदीवर जयगडची खाडी, त्यानंतर शुक नदीवर विजयदुर्गची खाडी, शुकवर विजयदुर्गची खाडी, त्यानंतर गड नदीवर कलावती खाडी, ओके, गड नदी, आता गड नदीमुळे कोणत्या खाडीची निर्मिती होते तर कलावली कलावली खाडीची, ओके, इत्यादी खाड्या आणि नद्या आता महत्त्वाच्या होत्या, त्या आपण बघितलेल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला असेल त्याबद्दल माफ असावी, तुमचा इतका टाईम मी घेतला, पण तुम्हाला जर नक्कीच काहीतरी ह्या ट्रिक्सपासून मिळालं असेल तर परत एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुमच्या एखाद्या मित्राला तुम्हाला वाटत असेल की शेअर करावं असं तर तुम्ही शेअर देखील करू शकता. कमेंट्समध्ये नक्की कळवा की आता तुम्हाला पुढील कोणत्या गोष्टींच्या ट्रिक्स पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी ट्रिक्सची आवश्यकता आहे, आपण त्या ट्रिक्स बनवणार आहोत. तुम्ही परत परत सबस्क्राईब करा वगैरे हे असल्या कंटाळवाणा गोष्टी तुम्हाला वाटत असेल, पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बनवतो, आता ही जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर यासाठी याच्या बिहाइंड द स्क्रीन एक म्हणून प्रकार असतो, तर त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याच्यात एडिटिंग आलं, व्हॉइस रेकॉर्डिंग आलं, रिटेक करावे लागतात, बऱ्याचशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, त्यानंतर ट्रिक्स बनवण्यासाठी कष्ट लागतात. म्हणून याचं आपल्या तुमच्याकडून आम्ही एक रुपया देखील घेत नाही, मग याच्यासाठी आमचा बेनिफिट काय? तर तुम्ही ज्यावेळेस लाईक करता, सबस्क्राईब करता, तर हा व्हिडिओ थोडासा व्हायरल होण्यास मदत होते. अशा सगळ्या गोष्टींमुळे जर तुम्हाला खरोखर माझ्याच नाही तर कोणीही असो ज्याच्यापासून तुम्हाला खूप फायदा होत असेल एखाद्या गोष्टीचा, तर तुम्ही त्याला मदत म्हणून अशा प्रकारच्या लाईक्स वगैरे करून किंवा सबस्क्राईब करून पाठिंबा देऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.